आता है कि स्वाभाविक है जनता वेस्टेड इंटरेस्ट असतो ज्या सरपंचानी मे 2019 मध्ये ग्राम पंचायत सभेत जानेवारी 2019 मध्ये माननीय रश्मी वहिनी म्हणजे उद्धव ठाकरे परिवाराने अर्ज केला की मी 30 एप्रिल 2014 जे एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं अन्वय नाईक कडून जमीन घेतली त्या जमिनीवरील सगळ्या गोष्टी एग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे की ताड माड विहीर ट्यूबवेल घर हे सगळं माझं आहे. एग्रीमेंटमध्ये घराचे काही पेपर्स आहेत. तर हे जमीन तर माझा नावावर ट्रान्सफर झाली आता जानेवारी 2019 मध्ये रश्मी ठाकरे यांनी लिहिलं, पण आता घर माझ्या नावाने करा. परत सांगतो, जानेवारी 2019 मध्ये ठाकरे परिवाराने ग्रामपंचायतला पत्र दिलं ही घर माझ्या नावाने करा. मे 2019 मध्ये ग्रामपंचायत सभेत मान्यवर हेच सरपंच त्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी प्रस्ताव पारित केला की ही सगळी घरं रश्मी उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वायकरच्या नावाने करावी. प्रस्ताव मंजूर झाला. जून 2019 मध्ये ही घरं त्यांच्या नावाने प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये करण्यात आली. 11 नोव्हेंबर 2020 ज्यावेळी किरीट सोमय्या आणि अन्वय नाईक उद्धव ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध, आर्थिक संबंध, व्यावसायिक संबंध, व्यक्तिगत संबंध ही गोष्ट बाहेर आणली. 12 नोव्हेंबर 2020 माननीय ठाकरे परिवार, माननीय वायकर परिवार यांचा बँक अकाउंट मधून RTGS नी सगळे टॅक्सेस ग्रामपंचायतच्या खात्यात ट्रान्सफर झाले. ग्रामपंचायतने पावत्या दिल्या. 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2019 पर्यंत 6 वर्षाचा पावत्या कैलासवासी अन्वय नाईकच्या नावाने दिला. अन्वय नाईक तर मृत्यू 2018 मध्ये झालं आणि 2019, 2020, 2021 पावत्या रश्मी वहिनीच्या नावाने देण्यात आला. त्यानंतर आम्ही ज्या तक्रारी केला की तर 19 बंगलो उद्धव ठाकरे परिवाराचे आहे, वायकर परिवाराचे आहेत, तर त्याचे जे 5 कोटी 18 लाख प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन मध्ये व्हॅल्युएशन दाखवण्यात आलं आहे ते त्यांनी इन्कम टॅक्स मध्ये का दाखवलं नाही आहे. त्यांनी जे निवडणूक घोषणा पत्र मे 2020 मध्ये उद्धवजींनी भरलं होतं त्यात का दाखवलं नाही आहे. त्याच्यानंतर हा सगळा गदारोळ. आणखीन महत्वाची गोष्ट की मी ज्यावेळी पहिल्यांदा कोरलईमध्ये गेलो होतो 2020-21 मध्ये तर हेच मान्यवर सरपंचाने असाच विरोध केला होता आणि टी व्हीना मुलाखती दिल्या होता की जर 19 घरं आहेत तर काय गैर काय आहेत, ती घरं आहे आम्ही बघितलेली आहेत, आम्ही पावत्या वसूल करतोय, हे बांधले आता आम्ही सर्टिफिकेट दिलं आहेत, तर मला काही विरोध नाही, घर आहे की नाही आहे. त्याचं स्पष्टीकरण ठाकरे परिवाराने द्यायचं आहे, किरीट सोमय्यांनी नाही. महाराष्ट्राचा जनतेला वास्तविकता समजून घ्यायची, घर आहे की नाही आहे. नाही आहे, चोरीला गेली, वाहून गेली, केव्हा गेली, केव्हा गेली हे महत्वाचं आहे ना. किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वाहून गेली, नंतर अदृश्य झाली, नंतर चोरीला गेली. महाराष्ट्र जे 12.5 कोटी जनताचा आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे त्यांना सत्य समजून घ्यायचं आहे आणि 12.5 कोटी जनतेला किरीट सोमय्याकडून अपेक्षा आहे की तू आमच्या वतीने संघर्ष करतोय.